नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत की आपल्या शेतामध्ये जर पुसा डी वापरलं तर त्याचा काय फायदा होतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे शेतकरी मित्र आपल्या कृषी सल्ला यूट्यूब चॅनलला नवीन आहेत त्यांनी आपल्या कृषी सल्ला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पाहूया की हे पुसा डी हे काय आहे तर मित्रांनो हे भारतीय कृषी संशोधन संस्थेतील या पुसा या ठिकाणी बनवलेलं एक प्रॉडक्ट आहे आणि शेतकऱ्यांसाठी आहे आणि एक सेंद्रिय पद्धतीचा आहे तर मित्रांनो ह्याचा वापर कसा करायचा तर ह्याचा जा वापर जर केला तर आपल्याला काय फायदा होतो कुठल्या अवस्थेमध्ये वापरलं पाहिजे तर हे अतिशय महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपण जे शेतकरी मित्र आपल्या कृषी साला चॅनलला नवीन आहेत त्यांनी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का तर अतिशय महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे तर हे आपण याला तणनाशक म्हणून आणि टॉनिक म्हणून दोन्ही हे वापर करू शकतो तर मित्रांनो ह्याचं प्रमाण कसं आहे आणि वापर कसा करायचा तर मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का माझ्या माहितीनुसार जे यापूर्वी तुम्ही कधीही पाहिलेलं नसेल की हे पुसा डिकंपोझर हे, हे जे काही प्रॉडक्ट आहे या या है है। तर यापूर्वी नुसतं वेस्ट डिकम्पोजर ऐकलं असेल किंवा डीकंपोजर ऐकलं असेल पण हे पुसा डिकंपोजर या नावाचा तुमच्याबरोबर जे काही संबंध आहे तर तो आता नवीनच असेल तर मित्रांनो आपण हे जे पुसा डिकंपोझर आहे तर हे पुसा डिकंपोझर आपण आपल्या शेतामध्ये वापर केला तर आपल्याला काय फायदा होतो तर मित्रांनो हे जे फवारणी घेतली तर हे काय फायदा होतो तर फवारणी जर घेतली तर आपल्या जे काही मुख्य पीक आहे ऊस किंवा या व्यतिरिक्त तर मुख्य पी पी ऊसाला आपण ऊसाला हे टॉनिक म्हणूनही फवारले फवारले जातं आणि टॉनिक म्हणून ह्याचा वापर होतो आणि ह्याबरोबर आपल्या जर ऊस पिकामध्ये तणे असतील तर ही तणे एक त्याच्यामध्ये एक तणनाशक म्हणूनही वापर होतो तर हे तणे जळून जातात आणि मुख्य पिकाचं आपलं जे ऊस आहे तर त्या ऊसाला टॉनिक म्हणूनही ह्याचा फायदा होतो का तर ह्याच्यामध्ये असणारे जे काही महत्त्वाचे घटक आहेत वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत रे बॅक्टेरिया जे काय मुख्य पिकाबरोबर किंवा इतर पिकाबरोबर जे काय वाढत असतात ह्याची बॅक्टेरिया तर ह्या बॅक्टेरिया वाढून जे काही तणे आहेत तर ते तणांना संपवण्याचं कामकाज करत असतात त्यामुळं ही तणं आपल्या पिकामध्ये शेतामध्ये ह्या जर पुसाडिकंपोजरचा वापर केला तर हे एक ह्याच्या ऊस ऊस शेतीसाठी जे काही तणे आहेत तर त्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी हे वापर होतो ते तणनाशक म्हणूनही ह्याचा फायदा होतो आणि जास्त प्रमाणात आपण जर जे शेतकरी वापर करीत असतात तर ते जमिनीमध्ये वापरलं तर निश्चितच ऊस पिकाची जाडी त्याचबरोबर वाढ आणि फुटव्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढ होत असते त्यामुळं हे ही जी काही पुसाडी कम्पोजर आहे तर त्याचा वापर कसा करायचा किती प्रमाणात करायचा तर ह्या जो वापर आहे तर आपण दोनशे लिटरच्या बॅलरला आपण एक पुसाडी कंपोजरची डबे घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाच किलोपर्यंत गुळ टाकायचा आहे आणि आपण ऊस पिकाला ते ठिबक सिंचनच्या सहाय्याने किंवा पाठपाण्याच्या सहाय्याने किंवा फवारणीच्या साहाय्याने आपण ऊस पिकाला देऊ शकतो त्यामुळं आपल्या जी काही जमिनीचा पोत आहे तर तो पोत समतोल प्रमाणात राहतो त्याचबरोबर मातीची जी काही जलधारण शक्ती आहे तर ती जलधारण शक्ती वाढते त्याचबरोबर जी काही ऊस पिकाच्या पांढऱ्यामुळे आहेत तर त्या पांढऱ्यामुळेंची संख्याही वाढत जाते आणि जे त्याचबरोबर जमिनीमधील जी काही अतिरिक्त सजीव आहेत म्हणजे जमिनीत आपल्या ऊस पिकामध्ये तर त्याच्यामध्ये जे काही जीवन आहेत बॅक्टरी आहेत तर त्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये वाढण्यास मदत होते तर मित्रांनो आपण जर ऊस पिकामध्ये जर या पुसा कम्पोजरचा वापर केला तर निश्चितच ऊस पिकाची जाडी आहे त्याचबरोबर प्रतिकारशक्ती आहे उंची आहे त्याचबरोबर ऊसाच्या पेरेतील अंतर जे आहे तर ते अंतर भरपूर प्रमाणामध्ये वाढण्यास मदत होते तर मित्रांनो आपण निश्चितच आ, या पुसा डिकम्पोझरचा वापर कराल असे मी ग्वाही देतो त्याचबरोबर हे जे काही पाठीमागं तुम्हाला ऊस पीक दिसत असेल तर या ऊस पिकाला मी पुसा डिकंपोझर वापरलेला आहे तर त्यामुळं मी असं म्हणतच नाही की तुम्हाला वापरा पण निश्चितच एक वेळ जर वापर केला तर निश्चितच तुमच्या ऊसाचं जे काय वाढ आहे फुटवे आहेत जाडी आहे आणि जमिनीची सुपिकता आहे तर ते अतिशय चांगल्या प्रकारे आणि का कायमस्वरूपी टिकून राहण्यास मदत होईल तर आणि त्याचबरोबर ताणांचाही कायमस्वरूपी बंदोबस्त होईल तर मित्रांनो जर तुम्ही वापर केला तर निश्चितच एक ऊस पिकासाठी हे एक वरदानच ठरेल असं म्हटलं तरी काय वाववं ठरणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हा जो काही मार्केटमध्ये आलेला जो काही घटक का आहे आणि हा आहे पुसा डी याचा निश्चितच वापर शेतकऱ्यांसाठी फायदेशीरच ठरेल तर मित्रांनो जर काय तुमच्या शंका असतील वापराबद्दलच्या तर त्या वापराचं प्रमाणही मी तुम्हाला अजून पुन्हा एकदा सांगतो तर दोनशे लिटरच्या बॅलरला पुसा डिकम्पोजरची एक डबी दोनशे लिटर पाणी त्याच्यामध्ये पाच किलो गुळ टाकायचा आहे आणि त्याची फवारणी किंवा ठिबक सिंचनाच्या सहाय्यने किंवा पाटपाण्याच्या सहाय्याने आपण त्याचा वापर करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने त्याचं वापराचं प्रमाण आहे त्यामुळे हे एक तणनाशक होईल त्याचबरोबर एक टॉनिक म्हणून हे वापर होईल आणि जमिनीचा जे काही सुपिकता आहे तर ते सुपिकता कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासही मदत होईल तर आपण जर वारंवार वापरलं तर जमिनीमध्ये सेंद्रिय उत्पादन घेण्यास कायमस्वरूपी मदत होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान